हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण करणार आहोत मस्त असं पालक पनीर, ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल, जे म्हणायचे ते म्हणू आपण. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम आपण ह्या पॅनमध्ये घेणार आहोत पाणी, त्यानंतर त्यात घेतले मीठ आणि साखर. थोडे थोडे घालायचे, खूप नाही घालायचे. त्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवून त्याला छान गरम होऊ द्यायचे. बघू शकता गरम होऊन राहिलेले आहे. गरम झाल्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत पालक. तर आता मी पालक पनीर करण्याकरता आपल्याला दोन अशा इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट सांगणार आहे की ज्याने आपल्या पालक पनीरची चव एकदम मस्त होईल, आणि काही टिप्स देणार आहे. तर त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघाल तर तुम्हाला नक्की कळेल. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब हे पण तुम्हाला करायचे आहे. सबस्क्राईब केल्यानंतर जी बेल आयकॉन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायची आहे, म्हणजे ज्यावेळेला मी माझ्या रेसिपीज पोस्ट करीन त्यावेळेला सर्वप्रथम तुमच्यापर्यंत त्या येतील. बघू शकता आता आपण इथे पालक घातलेला आहे. 2 ते 3 किंवा 3 ते 5 मिनिट तुम्ही त्याला व्यवस्थित असे शिजू द्यायचे. शिजल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये पहिलेच बर्फाचे पाणी तयार ठेवायचे आहे. बर्फ आणि पाणी तयार ठेवायचे आहे आणि लगेचच झाल्यानंतर आपल्याला हे जो पालक आहे शिजलेला तो त्या पाण्यात, थंड पाण्यात घालायचा आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की टिप्स देणार आहे, तर ही झाली आपली पहिली टिप. त्यामुळे काय होईल की आपला जो पालक आहे त्याचा रंगसुद्धा जाणार नाही, तो हिरवाच राहील आहे. दुसरी टिप अशी की ज्यावेळेला आपण ह्यात मीठ आणि साखर घातलेली तीसुद्धा पालकाचा रंग तसाच ठेवेल. ही झाली दुसरी टिप. तर आता इथे बघा पॅन घेतले आहे. ह्या पॅनमध्ये आपल्याला घ्यायचे आहे अगदी थोडे असे तेल. तेल घेतल्यानंतर त्यात आपण घालूया जिरे. नेहमी जिरे आपल्याला छान व्यवस्थित असे फुलू द्यायचे आहे. फुलले की त्याचा जो सुगंध असतो तो पूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो. त्यानंतर मी इथे असे ओबडधोबड म्हणजे कोळसली कट केलेले, चॉप केलेले असे ऑनियन्स घालते आहे एकदम रफली. आपल्याला काही त्याचा शेप नको आहे. त्यानंतर मी तसे जाडसर असे चिरलेले टोमॅटो घालते. त्यात आता आपण घालूया लसणाच्या पाकळ्या आणि आले. 5 ते 7 मिनिट ह्याला आता आपल्याला पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. जोपर्यंत ते शिजत आहे तोपर्यंत आता आपण घरी क्रीम कशी करायचे हे शिकून घेऊया. तुम्हाला माहिती आहे की आपण जर बाहेरनं क्रीम आणले तर ते आपल्याला थोडे वापरण्यात येतं आणि बाकी आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो. 2 ते 3 दिवसानंतर ओपन केल्यानंतर ते खराब होते. त्यामुळे आता आपण हे घरीच कसे करायचे ते बघून राहिलो आहे. बघू शकता जी फ्रेश जी साय होती ती मी जमा केलेली, त्यात थोडे दूध घातले आणि व्यवस्थित असे चाळणीवर त्याला मी व्यवस्थित असे चाळून घेतले. त्याला व्यवस्थित छान दाबून दाबून आपल्याला त्याला व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल की पूर्ण व्यवस्थित असे एकजीव असे आपल्याकडे स्मूथ कन्सिस्टन्सीचे होममेड क्रीम तयार होईल. तर हे झाले आपले क्रीम तयार. चला तर आता पुढची प्रोसेस करूया. पुढच्या प्रोसेसमध्ये काय करायचे, जे आपले थंड झालेले जे पालक आहे त्यात आपल्याला खूप सारी कोथिंबीर आणि 2 मिरच्या घालायच्या आणि त्याची अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. जे आपले मिश्रण आपण शिजत ठेवले होते पाणी घालून ते आपले शिजलेले, त्यानंतर त्याला आपण पॅन काढून घेतले, त्यालासुद्धा गार करायला ठेवून दिले. त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये तेल घेतले. तेल घेऊन त्यात पनीर थोडे असे फ्राय करून घेतले. जास्ती फ्राय करायचे नाही तर पनीर आपले इलास्टिकसारखे होईल. ही झाली तुमची तिसरी टिप अशी की पनीरला जास्ती फ्राय नाही करायचे. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊ. पनीर फ्राय करणे हे ऑप्शनल आहे. तुम्हाला करायचे असेल तर करू शकता, नाही केले तरीही चालेल. नंतर आता आपण पुढे जाऊया. चौथी टिप अशी की ज्यावेळेला मी ह्या पॅनमध्ये तेल घेतले त्या तेलात मी घातले आहे तूप. त्या तुपामुळे जो सुगंध असतो एकदम ढाबा स्टाईल अशी आपली पालक पनीर तयार होईल. त्यानंतर आता मी तेलामध्ये घातले होते जिरे. जिऱ्यामध्ये घातले होते मी 1 स्टारफुल 1 दालचिनीचा तुकडा जवळपास 1 ते 1.5 इंच आणि घातले होते बेलीफ म्हणजेच तेजपत्ता. त्याला व्यवस्थित थोडे झाल्यानंतर त्यात मी जी पेस्ट आपण तयार केलेली होती, जे मिश्रण आपण करून थंड करून पेस्ट तयार केली, ते मिश्रण घातले. तर आता हे मिश्रण व्यवस्थित असे शिजू द्यायचे आहे. त्यापूर्वी आपल्या त्यात घालायचे आहे हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि ते घालायची आपल्याला काश्मीरी लाल मिर्च. आपण ज्यावेळेला पालकची पेस्ट केली त्यात आपण घातली होती हिरवी मिरची. त्यामुळे आता तुमच्या स्वादानुसार तुम्हाला जो
टेस्ट हवी आहे तिखट किंवा कमी तिखट, त्यानुसार तुम्हाला मिरचीचे प्रमाणसुद्धा कमी जास्त करायचे आहे. कश्मीरी लाल मिर्च घातली आणि मीठ घातले. आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाले की आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून ह्याला आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिट आपल्याला ह्यावेळेला व्यवस्थित शिजू द्यायची. बघू शकता की आपली ग्रेव्ही जी आहे ती किती सुंदर अशी शिजलेली आहे. ग्रेव्ही शिजल्यानंतर आपण आता ह्यात घालणार आहोत पुढची प्रोसेस करण्याकरता. घालूया आपण त्यात आता आपण ह्यात पुढे घालूया गरम मसाला. आता मी गरम मसाल्याचीसुद्धा रेसिपी तुमच्याकरता घेऊन येणार आहे. बऱ्याच आपण रेसिपीमध्ये गरम मसाला बघितला, पण जो माझा गरम मसाला आहे तो मी घरी तयार केलेला आहे, तर त्याचीसुद्धा रेसिपी आता आपल्याकरता लवकरच घेऊन येणार आहे. आपण गरम मसाला घातलेला आणि आता व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर त्याला आपल्याला जवळपास 1 मिनिट तरी शिजू द्यायचे. त्यानंतर आपण घालणार आहोत त्यात जी पालकची पेस्ट करून ठेवलेली ती. पालकची पेस्ट घातल्यानंतर त्याला परत आपण मिक्स करून घ्यायचे. मी अजून आपल्याला जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते सांगितलेले नाही, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे, तर आता आपण ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये घालणार आहोत सिक्रेट इन्ग्रेडियंट. आणि परत आता ही नेक्स्ट टिप मी तुमच्याकरता सांगणार अशी आहे की ज्यावेळेला आपण पालक शिजवतो त्यावेळेला आपल्याला शिजवताना त्यावर झाकण ठेवायचे नाही आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये कुठेही झाकण ठेवले नाही, सर्वप्रथम फक्त मी पूर्वीच ठेवलेले. ज्यावेळेला आपण जी पेस्ट घातलेली होती कांदे टोमॅटो जी पेस्ट घातलेली त्याच वेळेला मी त्यावर झाकण ठेवले. तर आता इथे आपण घालणार आहोत ह्या स्टेजला फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम घालायची जी आपण तयार करून ठेवलेली तीच घातलेली मी इथे. तर आता मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्यात घालायची आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट आणि ते आहे फर्स्ट म्हणजे आहे बटर. बटर जे आहे ते आपल्या पालक पनीरला इतकी सुंदर अशी क्रीमी टेस्ट देईल आहे. आणि दुसरी जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे दही. दह्यामुळे सुद्धा जो फ्लेवर असतो तो एकदम खुलून येतो, त्यामुळे हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर आता आपण इथे क्रीम घातले, क्रीममुळे सुद्धा आपल्या पालक पनीरला एकदम रिच टेस्ट येईल म्हणून आपल्याला तिथे क्रीम घालायची. सगळे घातल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित मिक्स केले, त्याला परत मी 1 ते 2 मिनिट शिजवले. आणि आता आपण ह्यात घालूया पनीरचे पीसेस. नेक्स्ट टिप अशी की पनीरचे पीसेस घातल्यानंतर आपल्याला खूप हलवायचे नाही आहे. जर आपण खूप जास्त वेळ हलवले तर काय होईल की पनीर आपले ब्रेक होईल आहे, त्यामुळे पनीरला जास्त हलवायचे नाही आणि खूप जास्त शिजवायचे पण नाही. खूप जर शिजवले तर त्यातले काय होईल की जे पाणी आहे ते पूर्ण त्यातले निघून जाईल आहे आणि त्यानंतर जो त्याचा जो जे चव आहे किंवा टेक्स्चर आहे त्याचं ते एकदम रबरसारखं होईल, त्यामुळे त्याला जास्त शिजवायचे पण नाही. त्यानंतर आपण यात घातली थोडी हातावर चुरून अशी कसुरी मेथी. कसुरी मेथीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यानेसुद्धा आपल्या पालक पनीरला चव खूप छान येईल. नंतर घातली खूपशी अशी कोरिएंडर आणि त्यानंतर आपला पालक पनीर तयार आहे. तर तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने पालक पनीर नक्की करून बघा. मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आणि अशा प्रकारे केल्यानंतर तुम्ही 2 पोळ्या तर नक्की जास्त खाल. तर बघूया आता पालक पनीरनंतर दुसरी रेसिपी मी लगेचच घेऊन येणार आहे. तर त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ह्याला डेकोरेट करण्याकरता तुम्ही तडकासुद्धा देऊ शकता किंवा फ्रेश क्रीम जी होती तीसुद्धा ह्यावर डेकोरेशन करता ठेवू शकता. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.